पोरग मांडीवर हागलं म्हणून आपण मांडी कापून टाकतो का? नाही ना, मांडी धुवून टाकतो. मग एखाद्या बारीले माणूस चुकला तर त्याचं बिघडलं कुठं? आणि एखादी माणसाची चूक झाली तर त्याला लगेच फासावर लटकवायचं नाही. समजा उद्या आपल्या हातून चूक झाली आणि आपल्याला माफी मागायची असल तर त्याआधी आपण बी कोणाला तरी माफ केलं असलं पाहिजे का? नाही, कारण देव समज बघत असतो. एक वेळेस माणसाला फसविता नव्हतो मी, पण त्याच काय, त्याच्या नजरेतून काय बी चुकायचं नाही. म्हणून आपलं जर चांगलं भाव असं वाटत असन तर आपण कोणाचं काही वाईट करायचं नाही. आता मग बघा ना, मग कधी कोणाचं काही वाईट केलं नाही म्हणून मग कधी काही वाईट झालं नाही. सोन्यासारखं सासर मिळालं, समजेलय जीव लावत्या. फक्त वाईट एकच गोष्टीच वाट, आमची लय लांब राहत्यात. लांब म्हणजे काय, तालुका जिल्ह्याला नाही, लय लांब लंडनला. हो, तिथं लय मोठा बिझनेस आहे त्यांचा, मोठमोठ्या गाड्या तुम्ही फिरत्या. हो, लंडनची राणी त्यांच्या ताटाला ताट लावून बसती. हो, एवढा मोठा माणूस आहे. पण वाटत ना आपला माणूस आपल्या संग राहावं, आपल्या हातच खावं. कधी कधी त्याची लय आठवण येते, कधी कधी रडू बी येते, रडून घेते. सासरची मंडळी लय चांगली समजून घेते. पण तुम्हाला एक सांगते, ते जेव्हा येतात ना तवास या बाया काय सांगायचं झालं वय मस आहे, माझ्या पोटात काही राहतच नाही. आणि ठेवून तरी काय करायचं सांगा तुम्हीच. माणसानं पाण्यासारखं नीट राहावं, आमच्या ह्यांच्यासारखं वय.